आज महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र सरकारनं ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाला घेणं शक्य नसल्यानं त्या ठिकाणी प्रशासक नियुक्तीचा मार्ग मोकळा करणारा अध्यादेश काढलेला आहे आणि हा अध्यादेश काढल्याच्या नंतर मला महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी सुचवावं वाटतं. त्यांनी ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटी पाहून मला आश्चर्य झालं. त्या अटींमध्ये मला महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की हा जरी पर्याय व्यवस्था असणारा प्रशासक असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये महापालिका असतील किंवा जिल्हा परिषद या मोठ्या संस्थांमध्ये ज्या वेळेला प्रशासकाची नियुक्ती केली जाते तो एक अनुभवी प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी असतो. वास्तविक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी नेमताना अशा पद्धतीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी नेमणुका होतील. तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याचे प्रश्न, लोकांचे नागरिकांचे सुविधेचे प्रश्न हे सोडवण्यासाठी सक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक होईल असं वाटत असतानाच आणि 15व्या वित्त आयोगाचे 1500 कोटी रुपये खर्च करण्याचे अनेक ग्रामपंचायतीला 5-10-15 लाखाच्या पेक्षा अधिकच्या रकमांची खात्यामध्ये विनियोग करण्याचा जबाबदारी आलेली असताना या ठिकाणी केवळ संबंधित गावातला पालकमंत्र्यांना वाटेल योग्य वाटेल अशा व्यक्तीची नियुक्ती आपण करतोय हे निश्चितपणानं दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी ही विनंती आहे आणि ते शक्य नसेल तर ह्या अटींमध्ये ही पर्याय व्यवस्था असल्या कारणानं कुठलाही प्रवर्गासाठी हे आरक्षित नसणार आहे, आरक्षण नसणार आहे हे निश्चितपणानं पुरोगामी महाराष्ट्रात जिथे शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महाविकास आघाडी सरकार काम करते त्या ठिकाणामध्ये जिथं संसदीय मंडळामध्ये विधिमंडळामध्ये सर्व नोकऱ्यांमध्ये रोजगारामध्ये लोकप्रतिनिधींमध्ये आरक्षण दिलं जातं या ठिकाणी महाराष्ट्र हे आदरणीय पवारसाहेबांच्या दृष्टिकोनातून 50% महिलांना आरक्षण देणारं राज्य म्हणून देश पाहतो आणि प्रवर्गामध्ये नेमणूक करताना कुठल्याही पद्धतीचं आपण आरक्षण नाही ठेवणार तर 50% त्या ठिकाणी महिलांना आरक्षण असावं अशी माझी राज्य शासनाला विनंती आहे. त्याचबरोबर त्या आरक्षणामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल अशा 18 पगड सर्व समाजाचे जे आरक्षित आरक्षण आपण नेहमी इतर ठिकाणी घेतो राजकीय तर तसे ते आरक्षण असावे जरी पर्याय व्यवस्था असली तरी कारण कोरोनाचं संकट आणखी किती काळ असणारी जरी पर्याय व्यवस्था हे आपण निश्चित सांगू शकत नाही आणि हे करत असताना सर्व समाजाला त्या ठिकाणी सर्व समाजाच्या घटकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी सरकार या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देईल असं आम्हाला वाटतं. धन्यवाद.